पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील जवळपास 2.5 लाख लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यात आलेलं आहे. शिर्डीमध्ये ते आलेले असताना हा जो कार्यक्रम पार पडला त्यामध्ये काही महाराष्ट्रातली काही कुटुंब आली होती आणि त्यांना स्वतः मोदी यांनी व्यासपीठावर बोलावून त्यांच्या घराच्या चाव्या त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. आपल्यासोबत तेथीलच एक कुटुंब आहे आणि त्यांनी मोदींशी थेट संवादही साधला. आपण ज्यावेळेस आपण व्यासपीठावर गेले त्यावेळेस मोदींशी आपला काय संवाद झाला? त्यावेळेस मोदी म्हणे आम्हाला सरकारनं म्हणे शाळेत जाते मुलं, हा म्हणलं शाळेत जात्या. कितीला आहे? 9वीला आहे, 1 7वीला आहे. बरं, शाळेत जाते म्हणल्यावर मग मी पाहून घेईन, पाहते म्हणे. आणि पैसे भेटले का घरकुलाचे? खूप बांधलं, चांगलं बांधलं, आता सुखीच राहू राहिली. खूप दहीण काढली तू, मला माहिती आहे म्हणून मी एवढं हे केले म्हणून म्हणले. मोदींनी ज्यावेळेस आपल्याशी संवाद साधला, घर मिळालं, त्याबद्दल सर्व माहितीही घेतली त्यांनी, आपल्याला कसं वाटलं आज पंतप्रधान आपल्याशी थेट बोलतायत? कसं मोठे सर ना म्हणून आम्हाला सरकारनं मायाशी बोलले म्हणून मला खूप आनंद आहे, खूप खुशीत आहे मी. मायाशी मला धन्यवाद केले तर मी बी सरकारला धन्यवाद केले. निश्चितपणे आपण पाहिलं असेल की आज ही महिला खूप खुशीत आहे, थेट देशाचे पंतप्रधान त्यांना व्यासपीठावर बोलवतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. निश्चित एक मोठा त्यांना एक आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. राजेंद्र त्रिमुखे, ETV भारत, शिर्डी.